केला. पुढील चेंडू खोटा पास होता, फोल करण्याचा प्रयत्न चेंडूने बाटचा बरोबर, पुन्हा संपर्क नाहीये. भरपूर वेगाने मात्र फिल्डर केतन चेंडू पर्यंत पोहोचले. दरम्यान बॉलर आलेत बॉलिंग मार्क वरती. शेखर यावेचा हा फटका तर खेळले सुंदर. अंपायर सेशन नो बॉल साठी केलेला. प्लस धावा देखील मिळतील 6, 6+1 एकूण धावा इथं मिळणार आहे 7. आणि या 7 धावेच्या मदतीनं आता माझ्या संघाची धावसंख्या वेगानं भरपूर वेगानं या दरम्यान पुढे जात असताना धावफलक 19-19. केंद्राला चेंडू फीट साठी केला असेल. पुढील चेंडू फ्रीडचा बॉल आहे, त्याचा जास्त काय फायदा घेतला आणि ऑनसाईड लावून त्याचा हा फटका. इकडे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. थोडीशा दरम्यान यावेचा हा चेंडू देखील हवेत खेळलेत. आताचा देखील टायमिंग भरपूर सुंदर झालाय. धावा देखील चांगला मिळते चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. या दरम्यान पुन्हा एकदा अंपायर सेशन नो बॉल झाला. फटका देखील खेळले हवेत. तिथे दरम्यान फिल्डर कडनं देखील झालेली आहे चूक. भरपूर चुका करत असताना आणि नो बॉल आहे. प्लस धावा देखील इथं मिळतील. यावेळेस बघतोय 6 प्लस धाव नो बॉलची 7. आणि या 7 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र जाणार आहे पुढे. 2 बीमर झाले की काय अंपायर बाळा सर? गोलंदाजाला बॉलिंग करता येणार नाहीये. उर्वरित चेंडू आता मात्र टाकायला लागतील फ्रेश बॉलरला. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवर. या दरम्यानचा हा देखील फटका सुंदर आहे. तिथे फिल्डर आहेत मात्र चेंडू त्यांना बीट करून जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये टायगर संघ देखील प्रतिस्पर्धी टीमला आता मात्र उत्तर देत असताना क्लासिकल बॅटिंग. दरम्यानचा देखील फटका चांगला आहे. तिथे फिल्डर आहेत अमित थोडीशी. या दरम्यान फिल्डिंग मात्र आपल्याला करा पाहायला मिळाली. फेक देखील करावे दिशेनं वाटलं जात असताना टायगर संघ मैदानाच्या आतमध्ये अजून एक फटका सुंदर खेळलेत. आणि हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धनादन हा षटका. पुढील चेंडू यावेळेचा हा देखील फटका अप्रतिम आहे. इतना नक्की साधा मात्र झेल होऊ शकली असती मात्र झाली आहे चूक. बॉलिंग मागवती बॉलर जयदास. विद्वान चेंडू आदर मानेली का शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू भरपूर वेगानं चालला. तेजी देखील तेवढ्याच वेगाने तिथं पोहोचले. चेंडू चिरसून पेक करेपर्यंत